ओम नमः शिवाय। श्री स्वामी शिवानंद पंगारे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी या चरित्र ग्रंथाच्या पारायणाचा दिवस 50वा। रत्नागिरी सहकार खात्यात श्री तेंडुलकर म्हणून एक ऑडिटर होते। श्री स्वामींबरोबर सोसायटी चेअरमन म्हणून त्यांची पूर्वीपासून ओळख होती। त्यांच्या अनेक गोष्टी ऐकून त्यांच्याबद्दल तेंडुलकरांचा पूज्य भाव होता। तेंडुलकरांनी घर बांधण्यासाठी जागा घेतली, पाण्याची सोय स्वतःची असावी म्हणून विहीर खोदायचं ठरवलं, पण समुद्रसपाटीपासून उंचावर खडकाळ जागा, त्यामुळे पाणी लागेलच याची खात्री नव्हती, म्हणून त्यांनी स्वामींना विचारायचं ठरवलं। स्वामी रत्नागिरीत असताना ती जागा पाहायला गेले, म्हणाले अशा जागी पाणी लागणं कठीण, पण कठीण गोष्टीसुद्धा भगवत कृपेने सोप्या होतात। सर्व जागा फिरता फिरता एका ठिकाणी थांबले, म्हणाले मी उभा आहे त्या ठिकाणी विहीर काढा। पुढे तेंडुलकरांनी स्वामींवर पूर्ण भरोसा ठेवून विहीर खणायला सुरुवात केली। आजूबाजूचे लोक, स्नेही या सर्वांनी त्यांना वेड्यातच काढलं, पण त्यांचा श्रींवर विश्वास होता। 60 फूट खोल विहीर खणून झाली तरी पाणी लागलं नाही, तसं त्यांचं धैर्य खचलं। जवळचा पैसा संपून कर्जाचा डोंगर झाला, श्रम आणि वेळही वाया गेला, शिवाय सर्वांचा उपहास पदरी आला। क्षणभर मन विचलित झालं, श्रद्धेला सुद्धा तडा गेला। त्यांनी श्री स्वामींना पत्र लिहायला घेतलं, त्यात सर्व हकीकत लिहून आपणावर श्रद्धा ठेवून सल्ला मागितला, पण आपण बदसल्ला दिला वगैरे वगैरे लिहिलं। राहिलेलं पत्र उद्या लिहू असं म्हणून अर्धवट पत्र तसंच ठेवलं। व्यग्र संतप्त मनस्थितीत ग्लानी येऊन ते झोपी गेले। रात्री स्वप्नात श्री स्वामी आले, तेंडुलकरांना म्हणाले माझ्यावर उगाच का रागवता? तुमचं काम झालेलं असताना सुद्धा मला विनाकारण का दोष देता? तुमच्या विहिरीत 1 फूट पाणी आहे, प्रत्यक्ष जाऊन बघा, उगाच त्रागा करू नका। मी आपल्याला योग्य तोच सल्ला दिला, बदसल्ला दिलेला नाही। सकाळी हा वृत्तांत त्यांनी आपल्या पत्नीला सांगितला आणि लगेच जाऊन पाहून यायचं ठरवलं। ठरल्याप्रमाणे दोघंही गेली, पाहतात तो पाणी दिसलं, प्रत्यक्ष मोजलं तर 1 फूट होतं। घरी आल्यावर रात्री अर्धवट लिहिलेल्या पत्रावरच पुढचा मजकूर लिहिला, क्षमा मागितली आणि प्रत्यक्ष पाहून आल्याचे व रात्रीच्या स्वप्नाचं सर्व लिहिलं। सुरुवातीचे नाराजीचे पत्र आणि त्याच पत्रात आल्यावर क्षमा, दिलगिरी व्यक्त करणारा मजकूर, असं हे अलौकिक पत्र त्यांनी श्री स्वामींना पाठवलं। अशाच अनेक गोष्टी घडताना दिसत होत्या, प्रत्यय येत होता। रत्नागिरीचे श्री रभी कुलकर्णी यांच्यावर श्री स्वामींचा लोभ। एकदा रत्नागिरीला आले असताना श्री स्वामी श्री कुलकर्णी यांच्याकडे गेले होते। परत जाताना श्री स्वामींनी सौ कुलकर्णी यांना हाक मारली आणि विचारलं मी काही सांगितलं तर अगदी त्याप्रमाणे वागशील करशील का? त्या म्हणाल्या हो। नंतर श्रींनी अक्षता मागून घेतल्या, अभिमंत्रून दिल्या, आग्रहपूर्वक सांगितलं की आजपासून 7 दिवस या दाराच्या बाहेर पडायचं नाही, कोणत्याही कारणाने जावं असं वाटलं तरी हा उंबरठा ओलांडायचा नाही, अगदी न विसरता हे करशील? त्या म्हणाल्या मी करीन। त्याचप्रमाणे घरातील सर्वांना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं, चुकून मकून बाहेर जाऊ लागल्या तर आठवण देऊन जाऊन देऊ नका, का कशासाठी काहीच सांगितलं नाही। सर्वजण विचार करीत होते पण काहीच लक्षात येत नव्हतं। श्री कुलकर्णी यांचा कोणताही प्रश्न नव्हता, कोणत्याही कामासाठी म्हणून श्री स्वामी त्यांच्याकडे गेलेले नव्हते, कोणालाच काही कळलं नाही, पण स्वामींच्या सल्ल्याप्रमाणे वागायचं मात्र त्यांनी ठरवलं। 6 दिवस संपले पण विशेष अगर निराळं असं काही घडलं नाही। 7वा आणि शेवटचा दिवस उजाडला आणि मावळालाही आला, पण काहीच घडलं नाही। सायंकाळी 7च्या सुमाराला घरातील पाणी संपलं म्हणून आपल्याच आवारातील विहिरीचं पाणी कळशीभर आणावं म्हणून सौ कुलकर्णी कळशी घेऊन निघाल्या। घराच्या उंबरठ्यावर बाहेर पाय ठेवणार इतक्यात पायरीवरून फुस असा मोठा आवाज आला आणि उंबरठ्याच्या दिशेने आपली फणा आपटणारा जातीवंत नाग दिसला। सौ कुलकर्णी झटकन आतल्या, नाग आत आला नाही, तिथेच त्या भीतीने खाली बसल्या। त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की श्री स्वामींनी सांगितलेला 7वा आणि शेवटचा दिवस अद्याप पूर्ण झालेला नाही, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, हेच खरं। भक्तांवरील संकट अशी अनाहूतपणे दूर केल्याची, गंडांतर टाळल्याची अनेक उदाहरणं आहेत। काहींना प्रवासापासून परावृत्त करून पाण्याची धोक्याची सूचना देऊन भांडण झाल्यास, खोटेनाटे आरोप झाले तरी स्वस्थ शांत राहायला सांगून, किंवा तुझ्याकडे कोणी तुझी कोणती तरी क्षुल्लक वस्तू मागायला आला तर ती देऊ नको, अगदी मित्र असला तरी असं सांगून
भानामती करणी यातून वाचवून ज्यांचा बचाव केला आहे असे अनेक लोक आहेत। म्हणूनच या अतर्क्य व आमच्या बुद्धिकक्षेपलीकडील श्री स्वामींच्या सामर्थ्य दर्शनानी दिपून जाऊन आमची बडबड आपोआप बंद होते। नमामि शिवानंद, वदामि शिवानंद, भजामि शिवानंद। ओम नमः शिवाय।